चंद्रपूर जिल्ह्यात जंगलालगतच्या शेती शिवारात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय. काढणीला आलेल्या पिकांची नासाडी केल्यानं शेतकरी संतप्त झालेत. बल्लारपूर तालुक्यातल्या काटवली परिसराला वन्य प्राण्यांचा सर्वाधिक उपद्रव होतोय. यंदा या भागात पावसाचं प्रमाणही कमी झालंय, त्यामुळे जनावरांवर खाद्य तसंच पाण्याचं संकट ओढवलंय. तर दुसरीकडे धानाची लागवडही कमी आहे. अशात काढणीला आलेल्या धानाची वन्य प्राण्यांकडून नासाडी होत असल्यानं शेतकऱ्यांनी धान पीक पेटवून दिलं. वनविभागाकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही, त्यामुळे जंगलानजीकच्या शेतकऱ्यांना सौर कुंपणं पुरवावीत अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. 18 धान पीक घेतलं होतं मी. सुरुवातीला काही दिवस जागल भी केली, परंतु वाघाची आमच्या शिवारामध्ये वाघाची धुंदुमी असल्यामुळं, भीती असल्यामुळं मी जागलीला येऊ शकलो नाही. जंगलामध्ये डुकरे एवढ्या प्रमाणात वाढले आहेत का, माझे पूर्ण शेतच कंडम टाकले आहेत. माझ्या खासाठी आता दाना नाही, माझे मुलं बाळ उपाशी मारायची पडी आले आहेत. बामणी काटोली या गावात 80% असल्यामुळं सर्व डुकरं धान वगैरे पूर्ण खाऊन टाकत आहे. त्याच्यामुळे आपल्याला सौर कुंपणीचं जर शासनामार्फत कुंपण दिलं तर चांगलं होईल.